सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मणदुरे गावामध्ये इतिहास प्रसिद्ध शिवकालीन सरदार पाटणकर घराण्यातील श्रीमंत गणपतराव भाऊसाहेबराव पाटणकर आणि श्रीमती विठाबाई साहेब पाटणकर यांच्या घरंदाज घराण्यात जुलै महिन्याच्या सुमारास 1921 रोजी एका शुभ दिनी साक्षात परमेश्वराने अवतार घेतला. दुखी जनांची सेवा करण्या प्रकटले भगवान, पुत्र गणपत रावांच्या श्रीपत राम. नेहमीच वंदनीय असणाऱ्या आमच्या परमपूज्य श्री गगनगिरी महाराजांच्या घराण्याचा इतिहास अति प्राचीन आणि गौरवशाली आहे. महाराज श्रींचे नीतिवान पूर्वज म्हणजे चालुक्य वंशीय राजघराणे होय. त्या काळात हे राजघराणे भारताच्या दक्षिण भागात सम्राट रूपात प्रसिद्ध होते. प्राचीन सम्राट चुलुकी चालुक्य पुलकेशी बदामीच्या रूपात योगीराज परमसंत श्री गगनगिरी महाराजांची आजही पूजा केली जाते. खऱ्या अर्थाने पाहिले तर प्रथम पुलकेशी पासूनच या वंशाची सुरुवात झाली. पुरातन काळातील श्री क्षेत्र जांभूळवन विभागाचे हुजूर वाडेकर शाखेचे प्रथम मूळ पुरुष श्रीमंत वागोजी बाजी सोळंखी साळुंखे पाटील होते. ते बहामनी राज्यात वतनदार होते. दिल्लीच्या बादशहाची बाजू घेणारे छोटे मोठे राजे आणि बंड करणाऱ्यांना पराभूत करून त्यांनी बहामनी बादशहाला फार मोठी मदत केली होती. आपल्या बद्दलची त्यांची ही निष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहून बहामनी बादशहानं देवगिरी आणि गुणवंत गडाची राज्य व्यवस्था पाहण्याचे अधिकार त्यांच्या हाती सोपविले. श्रीमंत बागोजींच्या नंतर त्यांचा हा कार्यभार त्यांचे सुपुत्र श्रीमंत नागोजीराव यांनी सांभाळला आणि नागोजींच्या नंतर त्यांचे सुपुत्र श्रीमंत ज्योत्याजीराव यांनी. श्रीमंत ज्योत्याजीरावांचा पराक्रम आणि कर्तव्यनिष्ठा पाहून आदिलशाही राज्यकाळात बादशहाने त्यांना पाटण विभागातील महाल आणि 60 गावांचे अधिकारपत्र अर्थात रियासत सन्मानपूर्वक बहाल केली. पाटणची रियासत मिळाल्यानंतर श्रीमंत ज्योत्याजीराव साळुंखे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे दिनांक 6 जून 1674 शुभ दिवशी रायगडावर शिवाजी राजांना राज्याभिषेक झाला. या मंगल प्रसंगी सार्वभौम राजे म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करून त्यांच्या नावाची राजमुद्राही काढण्यात आली. या ऐतिहासिक भव्य सोहळ्याच्या प्रसंगी छत्रपती शिवरायांनी राजश्री यशवंतराव पाटणकर यांना स्वहस्ते मोत्यांची माळ देऊन त्यांचा सत्कार केला. राजश्री यशवंतराव पाटणकरांनी शिवरायांच्या सैन्यात शिपाई सरदार म्हणून कार्यभार सांभाळला आणि छत्रपतींची सेवा करता करताच त्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण अर्पण केले. शिवशाहीनंतर पेशवाईच्या काळात वीर पुरुष राजश्री जानराव पाटणकरांचा उदय झाला. या महान योद्ध्याने इतिहास प्रसिद्ध पानिपतच्या युद्धात टिपू सुलतानाशी लढा देऊन आपल्या पराक्रमाची शर्थ करत वीरमरण पत्करले. पेशवाईनंतर काळ आला तो इंग्रज सरकारचा. ऐतिहासिक पुराव्यानुसार सातभाई पाटणकर घराण्यातील बापूराव मणदुरेकर यांनी 1857 बंडापूर्वीच आपल्या परिसरात इंग्रजांच्या विरुद्ध उठाव करून स्वातंत्र्य प्राप्तीचा नारा दिला. श्री बापूराव मणदुरेकर यांनी निर्माण केलेल्या या स्वातंत्र्य लढ्यात गगनगड किल्ल्याचे किल्लेदार श्रीमंत बाळाराव साहेब पाटणकर उर्फ भाऊसाहेब पाटणकर यांनी त्यांना भरपूर मदत केली आणि हा स्वातंत्र्य लढा पुढे नेण्यास भरपूर साथ दिली. याच भाऊसाहेब पाटणकरांचे सुपुत्र होते श्रीमंत गणपतरावजी पाटणकर, जे आपल्या गगनगिरी महाराजांचे पिता होय. महाराजांच्या जन्मानंतर आई वडिलांनी मोठ्या प्रेमाने त्यांचे नाव श्रीपतराव असे ठेवले. श्रीपतराव आई वडिलांचे दुसरे अपत्य होते. त्यांच्यापेक्षा जी मोठी बहीण होती तिचे नाव अनुसुया गणपतराव पाटणकर होते. लहानपणापासूनच बालक श्रीपतरावाचे पाय पाळण्यात दिसत होते. तो मोठेपणी संत किंवा तपस्वी पुरुष होईल अशीच लक्षणं होती.
त्यांचे आई वडील श्रीमंत जमीनदार तर होतेच, पण धार्मिक प्रवृत्तीचेही होते। त्यामुळे त्यांचे पालन पोषण मोठ्या लाडाकोडात पण आध्यात्मिक वातावरणात होऊ लागले। पण ईश्वराने बालक श्रीपतराव यांचे जीवन भौतिक सुख मिळवण्यासाठी दिले नव्हते। वयाच्या अवघ्या 3र्या वर्षी त्यांच्या डोक्यावरून आई वडिलांचे छत्र गेले। इतक्या लहान वयात आई वडिलांचे छत्र नाहीसे होणे यात किती वेदना आहेत हे फक्त हे दुःख भोगणाराच जाणू शकतो। प्राणी मात्रांचे दुःख जाणून त्यास दुःख होई, मूक प्राणी कसे जाणतील कैवर तो घे। हो बाबा कैवर तो घे। या बालकाचे माता पिता स्वर्गवासी झाल्यानंतर त्याचे आजोबा म्हणजे श्री नारायणराव माने दोन्ही लहानग्यांना स्वतः बरोबर घेऊन कराड तालुक्यातील चरेगाव येथे गेले। इथल्याच वाड्यात त्यांचे बालपण गेले। इथल्याच ह्या पुरातन शाळेत त्यांचे आरंभी शिक्षण झाले। त्यांची बहीण अनुसया जाणती झाल्यानंतर त्यांचे आजोबा नारायणराव माने आणि त्यांची पत्नी शकुबाई माने यांनी आपले गावकीतील दत्तात्रय मानेशी तिचा विवाह करून दिला। महाराज श्रींचे संत बनल्यानंतर त्यांची बहीण भावाचे दर्शन घेण्यासाठी गगनगड येथे नेहमी जात असे। अनुसयाचा भावावर विलक्षण जीव होता। सुदैवाने या भावंडांचे आजी आजोबा म्हणजे आईचे आई वडील हे देखील त्यांच्या आई वडिलांप्रमाणे धार्मिक प्रवृत्तीचे होते। श्रीपतरावांच्या बालपणी ते लहानग्या श्रीपतला घेऊन विविध तीर्थक्षेत्री जात असत आणि त्याचा परिचय अनेक साधू संतांशी करून देत असत। घरातही आध्यात्मिक धार्मिक वातावरण असे। सतत साधू संतांच्या सान्निध्यात राहिल्याने शैशवावस्थेतच श्रीपतचा सांसारिक जीवनातला मोह निघून गेला आणि तो वैराग्याकडे वळला। प्रभु चरणाशी लीन जाहले त्यागीले घरदार, वाटू लागले आता झाला हलका मनाचा भार। बाबांचा हलका मनाचा भार। वयाच्या अवघ्या 7र्या वर्षी श्रीपत बालकाने ईश्वर प्राप्तीसाठी आपल्या घराचा त्याग केला आणि कुणालाही न सांगता सवरता तो 32 शिराळा येथील नागपंथी साधूंच्या मठात निघून गेला। नागपंथी साधूंची श्रीपत बालकाने पूर्ण भक्तिभावाने सेवा केली आणि त्याचबरोबर साधूंकडून आध्यात्मिक शिक्षण घेऊ लागला। नागा संप्रदायात श्रीपतचा वेळ खूप चांगला जात असे, पण तरीही ज्या आंतरिक शांतीच्या शोधार्थ श्रीपतने घर सोडले होते, ज्या आध्यात्मिक मार्गाच्या शोधार्थ तो होता, तो मार्ग त्याला अजून मिळायचा होता। त्याचा पथदर्शक इथे नव्हता। शांती जीवाला मिळेल आता अंतरची ही ओढ, रात दिन तो खेळू लागला नाम प्रभुचे गोड। हो बाबा नाम प्रभुचे गोड। नागा संप्रदाया समवेत राहत असताना श्रीपतरावांना झाशीच्या स्वामी चित्रानंद यांच्या आध्यात्मिक ख्यातीची माहिती मिळाली। अध्यात्माच्या मार्गात अधिक ज्ञान ग्रहण करण्यासाठी लहानग्या श्रीपतने स्वामी चित्रानंद यांच्याकडे शरणागती पत्करली। ग्वाल्हेर पर्यंतचा रस्ता श्रीपतने ट्रेनने पूर्ण केला, पण त्यानंतर झाशी येईपर्यंत 90 किलोमीटरचा रस्ता त्याने पायी चालत पूर्ण केला। नागा साधूच्या
अध्यात्माने मन भरले नाही प्रभु शोधण्या पुढे निघाला बालक लवलाई हो बाबा बालक लवलाई। चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी आणि चंबळ नदी किनाऱ्याजवळ असलेल्या स्वामी चित्रानंद यांच्या आश्रमाजवळ जेव्हा बालक श्रीपद पोहोचला तेव्हा त्या स्थळाची रमणीयता पाहून श्रीपदच्या लक्षात आले की हाच तो चित्रकूट पर्वत जिथे प्रभू रामचंद्रांचे चरण लागले होते। या विचारांनी श्रीपदचे मन भक्तिभावाने भारून गेले। आश्रमातली माती उचलून त्याने स्वतःच्या कपाळावर लावली आणि मोठ्या अंतप्रेरणेने श्रीरामाचे नाव घेत तो आश्रमात आला। आत आल्यावर आश्रमाच्या एका बाजूला एक संन्यासी आपल्या अनुयायांसह पाहिला। हा संन्यासी कुणी योगी पुरुष दिसत होता। त्याची मधुर वाणी आणि चर्येचं तेज पाहून तेच स्वामी चित्रानंद आहेत हे लक्षात आले। त्यांच्याच शोधार्थ अनेक कष्ट झेलत तो इतक्या दूरवर आला होता। गुरु विना तर ज्ञान नाही आणि नाही कल्याण गुरु भेटण्या भटकत राही मानव रानो रान बघा हो मानव रानो रान। स्वामीजींचे दर्शन होताच श्रीपत बालकाचा सारा थकवा क्षणार्धात गेला आणि शरीर जणू पिसाप्रमाणे हलके भासू लागले। स्वामीजींचे लक्ष श्रीपत बालकावर गेले तसे त्यांनी त्याला आपल्या जवळ बोलावले आणि त्याचा परिचय जाणून घेतला। त्याला येण्याचे प्रयोजन विचारले। श्रीपत बालकाने मोठ्या श्रद्धेने प्रथम स्वामी चित्रानंदांच्या चरणावर आपले शिर ठेवून त्यांना दंडवत घातला आणि थोडक्यात आपला परिचय देत तिथे येण्याचा आपला उद्देश सांगत त्यांना म्हटले, स्वामीजी, या भौतिक संसारातून माझे मन उडाले आहे। मी अध्यात्माचा मार्ग अवलंबून ईश्वराला प्राप्त करू इच्छितो। आपण जाणताच ईश्वर प्राप्तीचा मार्ग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखेरीज खडतर आहे। आपण मला आपल्या शरणी घेऊन मार्गदर्शन कराल ही अभिलाषा मनात घेऊनच मी इथवर आलोय। वेद पुराण वाचाणी घ्या रे गीतेचे ध्यान कलियुगी ह्या गुरु बिना हो नाही कधी कल्याण हो बाबा नाही कधी कल्याण। लहान ग्या श्रीपदचे मोठे बोल ऐकून स्वामीजी म्हणाले, संन्याशाला जंगलात जाऊन घोर तपश्चर्या करावी लागते, तहान भूक मारावी लागते, कंदमूळ खाऊन दिवस काढावे लागतात। त्यावर श्रीपद बालक म्हणाले, तुमचा आशीर्वाद असल्यास मी आपल्या सानिध्यात आणि सेवेतच आनंद मानून घेईन, त्यातच माझी क्षुदाशांती होईल, मग मला भौतिक वस्तूंची आवश्यकता का भासेल। स्वामी म्हणाले, थंडी पाऊस आणि उष्णतेच्या बचावासाठी जंगलातील वृक्ष किंवा गुहांचा आधार घ्यावा लागेल। यावर बालक म्हणाले, तुमचा वरदहस्त असल्यास मला ह्या गोष्टींचीही आवश्यकता लागणार नाही। त्यावर स्वामी म्हणाले, ईश्वराच्या प्राप्तीसाठी अनेक वर्षे कठीण तपश्चर्या करावी लागेल, त्यानंतरही हे निश्चित सांगता येणार नाही की ईश्वर मिळेलच। श्रीपद बालक म्हणाले, मी निस्वार्थ भावनेने तपश्चर्या करेन, माझे प्रत्येक कर्म कर्तव्य पूर्ण निष्ठेने करेन, त्यानंतरच आपला आशीर्वाद हा माझ्यासाठी ईश्वरापेक्षा श्रेष्ठ असेल। स्वामी म्हणाले, ठीक आहे, काही काळ तू इथे अन्य आश्रमवासियांच्या सोबत घालव, ईश्वराची आज्ञा मिळताच त्या समयी तुला दीक्षा देण्यात येईल। स्वामीजींच्या मुखातून निघालेले हे शब्द ऐकून बालक श्रीपत यांचे मन आनंदून गेले। स्वामींनी आश्रमात राहण्याची परवानगी दिल्याने त्यांना प्रसन्नता लाभली। सद्गुरु राया आम्हाला भुले धरला त्यांच्या हात चिंता नाही कसली आता मिळाली गुरु
ची साथ ओ बाबा मिळाली गुरुची साथ। बालक श्रीपद दररोज पहाटे उठे आणि आश्रमाच्या साफसफाईला हातभार लावे। त्यानंतर चंबळ नदीच्या शीतल धारेने स्नान करून स्वामीजींचा आशीर्वाद घेतल्यानंतर ध्यान धारणेस बसत असे। ध्यानाहून उठल्यानंतरचा वेळ ऋषी मुनींची सेवा आणि आश्रमातील इतर कामकाजांसाठी देत असे। स्वामी चित्रानंद यांचे बालक श्रीपदकडे बारकाईने लक्ष होते। त्याच्या मेहनती वृत्तीकडे पाहून ते विलक्षण प्रभावित झाले होते। अखेर काही काळानंतर श्रीपद बालकातील निष्ठा आणि गुरुभक्तीचा विजय झाला। त्या दिवशी बालकाला स्वामीजींनी जवळ बोलावले आणि म्हटले, वत्सा, उद्या तुला दीक्षा देण्यात येईल आणि त्यानंतर विधीनुसार तुझ्या शिक्षणास प्रारंभ होईल। हे ऐकून बालक श्रीपतला खूप आनंद झाला। याच क्षणाची तो जणू युगानुयुग वाट पाहत होता। पूर्ण रात्र श्रीपतच्या डोळ्याला डोळा लागला नाही। अत्यानंदाने त्याची झोप उडाली होती। सकाळ होण्यापूर्वीच रोजची आण्विक आटपून तो आश्रमातील कामास लागला। आपली ध्यान साधना आटोपल्यानंतर स्वामीजींनी बालकाला आपल्या पर्णकुटीत बोलावून विधिवत त्याचा शिष्याच्या रूपात स्वीकार करून त्यास दीक्षा दिली। त्या क्षणी बालक श्रीपद आपले तन मन अर्पून स्वामीजींच्या चरणी नतमस्तक झाले। गुरुप्रती श्रीपदचे इतके गाढ समर्पण पाहून स्वामी चित्रानंद भावविवश झाले। त्यांनी आपल्या ह्या नवोदित शिष्यास आशीर्वाद देऊन तत्क्षणी त्याला शिक्षण देण्यास आरंभ केला। नमो नमो श्री सद्गुरुराया, नमन करूं दिन रात, त्याच्या कृपेने प्रकट झाले प्रेम आपल्या मनात, हो बाबा प्रेम आपल्या मनात। स्वामी चित्रानंदांनी बालक श्रीपत यास प्रथम योग विद्येचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि एक एक करत त्यास तमाम योग विद्यांची माहिती देऊन त्यातील काही छुपी योग रहस्य देखील प्रकट केली। गुरुंबद्दल आस्था आणि खरी श्रद्धा असल्याने बालक श्रीपत लवकरच योग विद्येत निपुण झाले। योगासहित स्वामींनी त्याला अध्यात्माचे आणि त्याच्या साधनेचे पाठ दिले। श्रीपतलाही वेळ मिळेल तेव्हा तो ईश्वराधनेत लीन होऊन जात असे। आश्रमातील प्रवासादरम्यान स्वामीजींनी बालक श्रीपतला जंगलातील दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचा परिचय आणि महत्व विशद केले। वनस्पतींचा उपयोग सांगत शरीर ज्ञानाचीही इत्यंभूत माहिती श्रीपतला त्यांच्याकडून मिळाली। स्वामी चित्रानंदांच्या आश्रमात स्वामीजींचे अनेक दीक्षाप्राप्त शिष्य होते, परंतु अल्पावधीत श्रीपतने अजाण वय आणि गुरुसेवेच्या बळावर त्यांच्या पट्ट शिष्याचा मान मिळवला। स्वामीजी स्वतःच्या मुलाप्रमाणे श्रीपतचा सांभाळ करत, तर श्रीपत त्यांना ईश्वरापेक्षा अधिक उच्च दर्जा देई आणि त्यांची पूजा करत असे। आलो मी जेव्हा गुरुचरणाशी, मिटले सारे विकार, गाव गुरुच्या गोड मुखाने महिमा अपरंपार, हो बाबा महिमा अपरंपार। गुरुंबद्दल ह्या शिष्याला अतूट विश्वास असल्यानेच वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी स्वामीजींनी श्रीपतला उच्च ज्ञान दिले आणि तपश्चर्येसाठी आपल्या समवेत ते हिमालयावर त्याला घेऊन गेले। इथे जंगलात राहून अन्न पाण्याविना कंदमुळांवर जीवन व्यतीत करण्यास शिकवले। तसे पाहता श्रीपतला गुरुदेवांनी हिमालय प्रवासातच रांटी परंतु आयुर्वेदिक औषधांची माहिती दिली होती। नमो नमो श्री सद्गुरुराया, नमन करूं दिन रात, त्याच्या कृपेने प्रकट झाले प्रेम आपल्या मनात, हो बाबा प्रेम आपल्या मनात। याच हिमालय प्रवासात बालक श्रीपतच्या जीवनात
एक अलौकिक घटना घडली. बालक श्रीपत आपल्या गुरूंसह जंगलात एके ठिकाणी विश्रांती घेत असता तिथे एक साधू आला. त्या साधूच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. गुरु शिष्याने सदर साधूला आसन देऊन प्रणाम केला. आसनावर स्थानापन्न होत साधूने विचारले, वत्सा बोल, मनात कसली इच्छा आहे तुझ्या? यावर स्वामीजी म्हणाले, साधूंच्या मनात कसली इच्छा असणार आहे महाराज? तुमच्या सारख्या सत्पुरुषांचे दर्शन झाले हेच आमच्यासाठी खूप आहे. साधू म्हणाले, काही खाण्याची इच्छा असल्यास सांग. स्वामीजी म्हणाले, महाराज इच्छा कसलीही नाही, परंतु आपल्या हाताने जे मिळेल ते प्रसादाच्या रूपात आम्ही आनंदाने ग्रहण करू. साधू म्हणाले, जैसी हरी इच्छा. बालक जा आणि 3 मोठी फळं जंगलातून घेऊन ये. स्वामीजींनी श्रीपतरावांना सांगितलं, श्रीपतराव जा, मुनिवर्यांच्या आज्ञेचे पालन करा. आपल्या गुरुचा आदेश घेऊन श्रीपत जंगलात गेला. काही वेळाने तो परत आला तेव्हा त्याच्या हातात 3 मोठाली फळं होती. साधूंनी 3ही फळं घेऊन ती अग्नीत भाजण्यासाठी टाकली. थोड्याच वेळात साधूने त्या फळांना बाहेर काढले. दोघांना एक एक फळ देऊन त्यांनी म्हटले, खाऊन घ्या. गुरु शिष्यांनी एक एक फळ घेतले आणि तोडून खायला लागल्यावर त्यांच्या लक्षात आले, फळांच्या आत दुधात शिजवलेला भात होता. तिघांनी मोठ्या श्रद्धेने आणि भक्तीने त्या भाताचा प्रसाद ग्रहण केला. साधूने काही काळ गुरु शिष्यासमवेत घालवला आणि नंतर गुरु शिष्याला आशीर्वाद देऊन साधू निघून गेला. बालक श्रीपत म्हणाले, गुरुवर्य हे तपस्वी मोठे चमत्कारी संत वाटले. त्यावर स्वामीजी म्हणाले, वत्सा अशा अनेक चमत्कारी संतांचा तुझ्याशी हिमालयात सामना होईल. त्यांच्या चमत्कारांचा तुझ्यावर प्रभाव पडू देऊ नकोस. तुला तुझ्या लक्ष्यपूर्तीसाठी सतत चालत राहणं जरुरी आहे. दुख हरितो रक्षण करितो सौख्याची ग्वाही असा गुरु राया या तिन्ही लोकी पहिलाच नाही हो बाबा पहिलाच नाही. या घटनेनंतर स्वामीजी श्रीपतला घेऊन हिमालयात निसर्गरम्य दर्याखोऱ्यातून विहार करत राहिले. याच काळात श्रीपतने बाल्यावस्थेतून युवावस्थेत पाऊल ठेवले होते. एके दिवशी स्वामी चित्रानंद यांनी श्रीपतला म्हटले, वत्सा श्रीपत तुझ्याशी माझी सोबत इथपर्यंतच होती. माझे कार्य इथे पूर्ण होत आहे. या पुढील जीवन कार्य तुला एकट्यालाच करावे लागेल. तुझ्या आयुष्यात तुला कधीही अडचण आल्यास तू माझे स्मरण कर, मी सतत तुझ्या बरोबर असेन. श्रीपत म्हणाला, गुरुवर्य मला आशीर्वाद द्या, मी दीन दुबळ्यांची सेवा करू शकेन, जनसामान्यात जाऊन माझे जीवन सफल करेन. स्वामी म्हणाले, माझे आशीर्वाद सदोदित तुझ्यावर असतील. अजून तुला खूप तपश्चर्या करावयाची आहे. इतरांना तुझा काही उपयोग होईल अशी तुझ्यात योग्यता व्हावी. श्रीपत म्हणाला, होय गुरुवर्य. स्वामी म्हणाले, तू नेहमी उंच शिखरांवर जाऊन तप कर. तप करण्यासाठी तुला शुद्ध स्वच्छ जलवायूची गरज पडेल. शुद्ध जल आणि हवा तुला उंच शिखरावरच प्राप्त होईल. श्रीपत म्हणाला, जशी आपली आज्ञा गुरुवर्य. असं म्हणत श्रीपतने गुरूंना चरण स्पर्श केला आणि त्यानंतर या गुरु शिष्यांचे मार्ग भिन्न झाले. महिमा गुरुचा राहील जगती ना होणार अंत. वाट सुखाची भक्ता दावी असा हा महासंत हो बाबा असा हा महासंत. ओम नमः शिवाय. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya.
हिमालयाच्या जंगलात गगनगिरी महाराजांनी अनेक वर्षे कठीण तपश्चर्या केली. ह्या काळात जंगलातील प्रवासात गगनगिरी महाराज जंगली प्राणी आणि पशुपक्ष्यांची भाषा समजू लागले होते. काही पक्ष्यांची भाषा त्यांनी आपल्या अनुभवाने शिकली, तर काही ज्ञान त्यांना त्या परिसरातील साधुसंतांनी दिले. जंगलातील प्राण्यांशी तर गगनगिरी महाराजांनी दोस्ती केली होती. हिंस्त्र शापदापासून त्यांना कधीही भय वाटले नाही. मधुर वाणी गुरुरायाची, मधुर जीवन सार, पशुपक्ष्यांना आई सारखा मायेचा आधार हो बाबा, मायेचा आधार. हिमालय पर्वतावर तपस्या करत असताना अंगी योग विद्या असल्याने गगनगिरी महाराजांनी आपली आतडी शरीराबाहेर काढून नदीच्या शुद्ध पाण्यात धुवून सुकवून पुन्हा शरीरात धारण केली. हे अशक्य प्राय वाटत असले तरी एखादा महान तपस्वी साधक संत असे करू शकतो. एकदा गगनगिरी महाराज हिमालयातील बद्रीनाथ जवळील व्यास गुहेत बसले होते. ते ध्यान धारणेत मग्न असता भगव्या परिवेशातील एक साधू त्यांच्या समोर प्रकट झाला. त्या साधूने आपल्या कमंडलूतून पाणी काढून त्यांच्यावर शिंपडले. तेव्हा त्यांचे डोळे उघडले. आपल्या डोळ्यांसमोर एका अद्वितीय साधूला पाहून त्यांनी लगेच साधूंच्या चरणांना स्पर्श केला. त्या साधूने आशीर्वाद देत म्हटले, वत्सा, तुझे इथले कार्य पूर्ण झाले आहे. यानंतर तू दक्षिण दिशेला जाऊन जनमानसाचा उद्धार कर. महाराज म्हणाले, जशी आपली आज्ञा. एवढं म्हणून महाराज त्या साधूचा चरणस्पर्श करण्यास पुढे वाकले. पण एव्हाना साधू गायब झाला होता. महाराजांच्या लक्षात आले की ईश्वराकडूनच त्यांना दुसऱ्या स्थळी जाण्याचा संदेश आलेला आहे. एका क्षणाचाही विलंब न करता महाराज तिथून निघाले. ते दाजीपूर पाटा येथील जंगलात पोहोचले. याच जंगलात हजारो वर्षांपूर्वी सूक मुनींनी तपस्या केली होती. जंगलाचे अद्भुत प्राकृतिक सौंदर्य पाहून गगनगिरी महाराजांनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. अन्नाचा एक कणही न घेता गगनगिरी महाराजांनी दिवसभरातून केवळ एक कमंडलू भरून पाण्यावर अनेक वर्ष घोर तपस्या केली. पाणी पिऊन केली तपस्या, केले जीवाचे रान, महाप्रतापे सुक्या वृक्षाना फुले उमलली छान हो बाबा, फुले उमलली छान. पाटातील जंगल प्रवासात महाराजांनी कुठलीही गुहा पर्णकुटीचा आश्रय कधीही घेतला नाही. नेहमी खुल्या आकाशाखाली राहत. पाऊस थंडीपासून बचाव करायचा असल्यास एखाद्या घनदाट वृक्षाखाली आश्रय घेत, तर रात्री जंगली प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करताना स्वतःला ते फांद्यांना वृक्षांना बांधून घेत. बऱ्याच कालावधीनंतर महाराजांनी पर्णकुटी बांधली. याच स्थानावर त्यांचा आश्रम आहे. आश्रमाजवळ गोशाळा असून इथल्याच गायींचे दूध आश्रमात येणाऱ्या भक्तांसाठी आणि आश्रमवासियांसाठी वापरण्यात येते. इथून जवळच श्री दत्ताचे मंदिर आहे. हा आहे महादेव मल्ली. महाराज तपश्चर्येला बसले असताना शेष नाग महाराजांच्या शिरावर छाया धरत असे. याच स्थळी महाराजांनी मौन राहून अनेक वर्षे तपश्चर्या केली. हे आहे
सागरकुंड इथे राहूनही महाराज तप करीत असत. अशा विराळ जंगलात एकटे राहून तपश्चर्या करणे मोठे अवघड असते. इतका त्याग, इतकी तपस्या, प्रचंड सहनशीलता कुठल्याही सामान्य माणसात मिळणे शक्य नाही. दैवी शक्ती असणाऱ्या अशा युग पुरुषाला आमचा शतशः प्रणाम. दत्त गुरु कोणी म्हणती अनंत, दत्त गुरु कोणी म्हणती अनंत. महाराजांची ख्याती हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र आणि इतरत्र पसरू लागली होती. दूर दूर होऊन त्यांच्या दर्शनार्थ लोक येऊ लागले. काही भक्तांच्या बोलावण्यानुसार श्री गगनगिरी महाराज भक्तांकडे स्वतः जातही असत. एकदा महाराजांना विजयदुर्ग बंदराहून मुंबईला यायचे होते. अनवाणी पायांनी महाराज बंदराच्या दिशेने चालत निघाले. मुंबई प्रवासात महाराजांनी जलसाधने खेरीज वाळकेश्वरच्या स्मशानात बरेच महिने तांत्रिक साधना केली आणि भूतप्रेतांच्या विश्वातही संचार केला. तपस्वी संत मोठा गगनगिरी हे नाम, जगितपाचा महिमा न्यारा जन करती प्रणाम. हो बाबा जन करती प्रणाम. मुंबई वाळकेश्वर खेरीज महाराजांनी अंबोलगडच्या समुद्रातही कठीण तपश्चर्या केली. हाच तो महाराजांचा अंबोलगडाजवळील आश्रम. समुद्र किनाऱ्याच्या ह्या खडकाळ जागेवर कृत्रिम गुहेत महाराजांनी खूप वर्षे तपस्या केली. कृत्रिम गुहेखेरीज इथे असलेला हा विशाल वटवृक्ष देखील महाराजांच्या कठीण तपश्चर्येचा प्रत्यक्षदर्शी आहे. इथल्या खडकांवर बसून त्यांनी कैक दिवस ध्यान धारणा केली आहे. आज ह्या आश्रमात दत्त मंदिर आणि महाराज यांचे मंदिर आहे.
मंगलवारे गाओ सारे महिमा अपरंपार, मंगलवारे गाओ सारे महिमा अपरंपार। दत्ताचा अवतार गगनगिरी, दत्ताचा अवतार गगनगिरी, दत्ताचा अवतार। जय जय गगनगिरी नाथा, जय जय गगनगिरी महाराज, जय जय गगनगिरी नाथा, जय जय गगनगिरी महाराज। मंगलवारे गाओ सारे महिमा अपरंपार। सृष्टि सौंदर्याने नटलेले हे स्थान भक्तांसाठी अप्रतिम स्थळ असून भक्तांना इथे अलौकिक आनंदाची प्राप्ती होते। पाण्यावरती नित्य तरंगला भगवंताचा नामे रंगला, पाण्यावरती नित्य तरंगला भगवंताचा नामे रंगला। महाराजांच्या जय घोषाने, महाराजांच्या जय घोषाने, दुम दुम तो दरबार। जय जय गगनगिरी नाथा, जय जय गगनगिरी महाराज, जय जय गगनगिरी नाथा, जय जय गगनगिरी। मुंबई आणि आसपासच्या भागात वेळ व्यतीत केल्यानंतर महाराजांनी पुनश्च जंगलात जाऊन साधना करण्याचे ठरवले। मुंबईहून चालत ते कोल्हापूरला पोहोचले। गगनगिरी महाराजांची ख्याती आता सर्व दूर पोहोचली होती। गगनगिरी महाराजांचा महिमा अपरंपार, गुरुरायाचे दर्शन घडता होई आपुला उद्धार, हो बाबा होई आपुला उद्धार। त्याच काळात त्यांची ख्याती ऐकून कोल्हापूरचे छत्रपती राजाराम देखील त्यांच्या दर्शनार्थ आले। गगनगिरी महाराज तेव्हा कोल्हापूर सोडून निघण्याच्या तयारीत होते, पण छत्रपती महाराजांच्या प्रेमळ आग्रहास्तव त्यांना नकार देता आला नाही। आणखी काही काळ कोल्हापूरला व्यतीत केल्यानंतर गगनगिरी महाराजांनी तिथून प्रस्थान केले आणि ते दाजीपूरच्या जंगलात जाऊन साधना करू लागले। गगनगिरींचे नाम जपारे होई सुख बरसात, दाजीपुराच्या वनामध्ये हो तप केले दिन रात, हो बाबा तप केले दिन रात। दाजीपूरच्या जंगलात भ्रमण करत असता गगनगिरी महाराज तिथून जवळच असलेल्या किटा जंगलात येऊन पोहोचले। इथेच महाराजांनी बरीच वर्षे मौन व्रत ठेवून आराधना केली। अत्यंत कठीण तपश्चर्या पाहून बरेचसे लोक प्रभावित झाले, काही जण त्यांचे अनुयायी बनले। एक व्यक्ती महाराजांच्या अहर्निश सेवेत असायची। ईश्वर साधने खेरीज महाराजांचे आणखी एक कार्य असे, घनदाट निबिड अरण्यातून जंगल माथ्यातून भ्रमण करता नवनवीन वनस्पतींची माहिती संग्रहित करणे। अशा भटकंतीत महाराजांनी कधीही भोजन ग्रहण केले नाही। गुराख्यांनी दिलेले दूध किंवा क्वचित प्रसंगी रानटी फळ खात, अन्यथा काही खात नसत। गगनगिरी महाराजांनी तप केले दिन रात, कंदमुळांचे सेवन केले, त्यागीले अन्न भात, हो बाबा त्यागीले अन्न भात। महाराजांच्या जंगल भ्रमणाचे वेळी अनेक अद्भुत घटना घडल्या।
परंतु किटा प्रवासात घडलेल्या एका घटनेचा थेट संबंध महाराजांच्या जीवन चरित्राशी निगडित आहे. त्यावेळी त्यांचा शिष्य देखील त्यांच्या सोबत राहत असे. त्यावेळी महाराजांनी बसल्या बसल्या दोन दगड उचलून ते आपसात घासून जवळच असलेल्या गवतात अग्नी प्रज्वलित केला. काही वेळ ते स्वतः अग्नीकडे बघत राहिले. नंतर एकाएकी त्यांनी आपला एक पाय पेटत्या ज्वालांमध्ये घातला. जणू तो त्यांचा पाय नसून एखादा लाकडाचा ओंडकाच असावा. महाराजांची ही कृती पाहून त्यांचा शिष्य भयभीत झाला. नंतर काही क्षणात तर त्याची पाचावर धारण बसली, कारण भडकलेल्या ज्वालांनी महाराजांच्या पायावर मोठाले फोड केले. पण याही वेळी महाराजांचा चेहरा अगदी शांत होता, जणू काही घडलंच नाही. किंचाळणारे आपल्या शिष्याला शांत करत ते म्हणाले, मला काहीही झालेलं नाही, उलट मला यातून आनंद मिळतोय. असं म्हणून महाराजांनी अग्निज्वालातून पूर्णतः भाजलेला पाय बाहेर काढला आणि कातडीचे एक एक थर शिष्याच्या हातात देत म्हटले, हे घे, नदीत टाकून ये, मासे उपाशी आहेत, त्यांना हे अन्न मिळेल. महाराजांच्या अनुयायाने तत्क्षणी महाराजांच्या आज्ञेचे पालन केले आणि कातडी जवळच वाहत असलेल्या नदीत टाकली. तो आल्यानंतर महाराजांनी त्याला एका विशिष्ट झाडाची पाने आणण्यास सांगितली. ती पाने वाटून त्याचा रस काढून आपल्या पायावर लावला. काही पाने पायांवर बांधली. गगनगिरीचे मन दयाळू हलले ना तसुभार, पद कमलांचे मास खाऊनी तृप्त झाले जलचर. हो बाबा तृप्त झाले जलचर. याच किटा जंगलातील प्रवासादरम्यान गगनगिरी महाराजांनी एके दिवशी विठ्ठल खरात नामक एका माणसाकडून चित्रा नावाच्या एका कंदमुळाचा रस मागवला. विठ्ठल खरात विचारात पडले, गगनगिरी महाराजांनी इतक्या विषारी रसाची मागणी का केली असावी. परंतु याबाबत महाराजांना काही विचारण्याची हिंमत त्याला झाली नाही आणि त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत त्यांनी चित्रा कंदमुळाचा रस आणून महाराजांसमोर ठेवला. महाराजांनी तो रस हळूहळू आपल्या संपूर्ण अंगावर लावला. थोड्याच वेळात त्यांच्या शरीराचे पापुद्रे निघाले. त्यांचे शरीर तप्त अग्नीतून काढल्यासारखे झाले होते. काही क्षणातच त्या पापुद्र्यांनी विक्राळ रूप धारण केले. शरीरावरची काही हाडे अक्षरशः दिसू लागली होती. पण ही बाब एवढ्यावरच संपली नाही. श्री गगनगिरी महाराज तशा जखमी अवस्थेत नदीत जाऊन ध्यानस्थ बसले आणि माशांना स्वतःच्या शरीराचे लचके तोडू देण्याची त्यांनी संधी दिली. मासे महाराजांच्या शरीराला आपले भोजन बनवत होते. गगनगिरी महाराजांचा चेहऱ्यावर एक मंद स्मितासह समाधान पसरले होते. अशा प्रकारे गगनगिरी महाराजांनी त्यांच्या जिवंतपणीच स्वतःचे शरीर जीवजंतूंच्या सुपूर्द करण्याचे अवघड दिव्य पार पाडले होते. असे महत्कार्य गगनगिरी महाराजांसारखा एखादा हटयोगी परमसंतच करू शकतो. काय केवळ नाम होते मनात आगळा विचार, काया बनवली दुसऱ्यासाठी इथेच सर्वसार. हो बाबा इथेच सर्वसार. दुसऱ्याच दिवशी गगनगिरी महाराजांनी जंगलातून एक औषधी वनस्पती मागवली आणि तो लेप आपल्या जखमी शरीराला लावला असता त्या लेपाचा खूप चांगला परिणाम महाराजांच्या शरीरावर दिसून आला आणि थोड्याच वेळात त्यांचे शरीर ठीक झाले. शरीरावर नवी काया निर्माण झाली. शरीराच्या कायाकल्पाचा प्रयोग गगनगिरी महाराजांनी पुन्हा एकदा आंगले गावातील प्रभू देसाईंच्या उपस्थितीत केला. हेच ते आंगले गाव जिथे गगनगिरी महाराजांनी तप केले आणि आपल्या शरीराचा कायाकल्प केला. इथे जवळच गगनगिरी महाराजांचा छोटासा आश्रम देखील बनलाय.
साधु बनला साधना केली आणि केला कायाकल्प तन मन आपले शुद्ध असावे हाच खरा संकल्प हो बाबा हाच खरा संकल्प। हिमालय पर्वताप्रमाणे ह्या जंगलातही गगनगिरी महाराजांनी स्वतःच्या निवासासाठी पर्णकुटी बांधली नव्हती। इथेही ते एका वृक्षाच्या ढोलीत आश्रय घेत असत। काही प्रत्यक्ष दर्शकांनुसार त्या झाडाच्या ढोलीच्या वरील भागात एक काळा नाग राहत असे, पण महाराजांच्या आध्यात्मिक शक्तीचा इतका प्रभाव होता की त्या नागाने कधीही महाराजांना उपसर्ग दिला नाही। महाराजांनी आपल्या साधनेसाठी ज्या जागेची निवड केली होती तिथून जवळच एक मोठा झरा वाहत असे। अशा प्रकारचे सृष्टी सौंदर्य महाराजांना फार पसंत असे। या जंगलात जंगली प्राण्यांचा बराच वावर आहे। वाघ अस्वल सर्रास फिरतात। इथे या प्राण्यांपासून महाराजांना कधीही भय वाटले नाही। दाजीपूर जवळच्या हरकुल गावातील दळवी बुवांनी तर महाराजांना वाघाच्या पाठीवर स्वार झालेले पाहिले आहे। अर्थात महाराजांमध्ये असलेल्या आध्यात्मिक शक्तीमुळेच हा चमत्कार घडला होता। अन्यथा जंगली वाघ सर्वसामान्य माणसाला पाठीवर आरूढ कसा बरं होऊ देईल। गगनगिरी महाराजांचा महिमा अपरंपार हाथी घोड़े दूर ठेविले झाले सिंहावर स्वार हो बाबा झाले सिंहावर स्वार। कसे पाहता कुठल्याही जंगली प्राण्याने महाराजांना कधीही थेट त्रास दिला नाही। पण एकदा मात्र एका अस्वलाने त्यांना अतिशय त्रास दिला होता। त्याचे असे झाले, गगनगिरी महाराज एकदा एका वृक्षाखाली आसनस्थ होऊन तपस्येत मग्न होते। त्याच वृक्षाच्या फांदीवर मधमाशांचे पोळे लटकत होते। त्या पोळ्यात असलेल्या मधाची अस्वलाला लालूच सुटली। ते पोळे तोडावे म्हणून अस्वल झाडावर चढले। अस्वल ते पोळे तोडण्याच्या प्रयत्नात असता मधाने भरलेली ती फांदी महाराजांच्या समोर पडली। त्या फांदीतले मध खाण्यासाठी अस्वल उतावळे झाले। समोर ध्यानस्थ बसलेल्या महाराजांवर अस्वलाने हल्ला चढवून त्यांचा चेहरा मान हाताची कोपरं घायाळ केली। अस्वल हल्ला चढवत असतानाही गगनगिरी महाराज ध्यानमग्न बसून होते। ते समाधीतून उठले तेव्हा त्यांच्या एका शिष्याने त्यांना अस्वलाच्या हल्ल्याची माहिती दिली। तोपर्यंत महाराजांना ह्या घटनेची गंधवार्ताही नव्हती। मानवतेचा महापुजारी गगनगिरी महाराज दाही दिशेला महिमा त्यांचा महान योगी राज हो बाबा महान योगी राज। महाराजांच्या दाजीपूर प्रवासादरम्यान त्यांच्या दर्शनार्थ भोर भाटगावचे भक्त सावंत गुरुजी आणि सीताराम पाटील येत असत। त्यांनीच एकदा श्रीपत महाराजांना म्हटले, महाराज ह्या जंगलात आपण पुष्कळसा वेळ व्यतीत केलाय। इथे जवळच गगनगड सृष्टी सौंदर्याने नटलेली जागा आहे। त्या स्थळी जाऊन आपण साधना केली तर तेथील प्राणीमात्रांचेही कल्याण होईल। यावर महाराज म्हणाले, जशी प्रभूंची इच्छा। कालांतराने गगनगिरी महाराज खरोखरच गगनगडाकडे रवाना झाले। साधन करता करता बाबा हरले भूक तहान गगनगडाचे भाग्य उजडले आले संत महान हो बाबा आले संत महान। महाराज जेव्हा गगनगडावर पोहोचले तेव्हा तेथील गुंफेच्या समोर असलेले अद्भुत दृश्य पाहून ते विचारात पडले। ती गुंफा गलिच्छ अशा चिखलाने भरलेली होती, तर गुहेच्या मुखाशी एक वाघीण आपल्या पिल्लाला दूध पाजत होती।
जवळच उभ्या असलेल्या सुंदरशा मोराने पंख पसरून नृत्याला सुरुवात केली. मोराजवळ उभ्या असलेल्या एका काळ्या नागाने आपल्या फण्यासह डोलायला सुरुवात केली होती. ते दृश्य पाहून महाराजांनी विचार केला की आपल्या पुढील आध्यात्मिक साधनेसाठी हेच स्थान उत्तम आहे. गगनगिरी महाराजांनी गुंफेत पाऊल टाकले तसे त्या गुंफेतील प्राणी तिथून अदृश्य झाले. गगनगिरी महाराजांनी चिखलाने भरलेली गुंफा प्रथम साफ केली आणि त्यानंतर तिथे आसन घालून ते ध्यानस्थ झाले. ज्ञान तपाचा दिसला जगती भावक न्यारा रंग, पशु पक्षी ही हर्षित झाले मानव झाले दंग. हो बाबा मानव झाले दंग. हीच ती गुंफा जिथे गगनगिरी महाराजांनी तप केले. सध्या या विशाल जागेला आश्रमाचं स्वरूप प्राप्त झालंय. महाराजांचे तपस्थान हे कोल्हापूर जवळील गगनबावडा तालुक्यातील जुन्या गगनगड किल्ल्यावर अस्तित्वात आहे. या आश्रमाच्या पायऱ्या चढताच प्रेतराज म्हसोबाचे स्थान आहे, तर वर्षा दिशेने गेल्यास आश्रमाच्या प्रांगणात नवग्रह पॉइंट आहे. इथे बसून श्री गगनगिरी महाराज समस्त विश्वाचे अवलोकन करीत. नवग्रह पॉइंट शेजारीच शिव पॉइंट असून इथे बसून महाराज आपल्या भक्तांना दर्शन देत असत. इथे बाहेरील गुंफेच्या आत मंदिर असून त्यातील बाहेरच्या बाजूस नवनाथ साधून समवेत महाराजांची ही सुंदर प्रतिमा आहे. महाराजांची सतत पेटती धुनी आणि हवन कुंड इथेच आहे. मंदिराच्या आतील बाजूस गुरुदेव दत्तात्रय, महालक्ष्मी देवी आणि गणेश महाराजांच्या विलोभनीय प्रतिमा आहेत. त्यांच्या समोर दीप प्रज्वलित करून दररोज त्यांची पूजा केली जाते. या बाह्य गुंफेच्या आत डोंगराच्या मुखाशी महाराजांनी तपस्या केली ती पवित्र गुहा आहे. या गुहेच्या ठीक वर पहाडाच्या शिखरावर श्री गगनगिरी महाराज आणि गुरुदेवांचे विशाल मंदिर आहे. याच मंदिराला मार्बल मंदिर नावानेही ओळखले जाते. मंदिराच्या अगदी समोर पण काहीशा उंचीवर शंकराचं एक पुरातन देवालय आहे. या पुढील पहाडावर गैबीनाथाची समाधी असून त्याला लागूनच विठलाई चबुतरा आहे, जे देवीचं स्थान आहे. या पहाडाच्या मागच्या बाजूस पंचवटी कुंड आहे. तिथे पाण्यात बसून महाराजांनी कित्येक वर्ष साधना केली होती. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. इथे तो वृक्ष आजही अस्तित्वात आहे, ज्या खाली बसून त्यांनी इथे आल्यावर सर्वप्रथम तपस्या केली होती. गगनगिरी महाराजांचा तपस्या साधनेचे हे पवित्र स्थळ गगनगड चारही बाजूंनी पहाडांनी घेरलेलं आहे. नैसर्गिक सौंदर्याने नटलेले हे स्थान भक्ती आणि आनंदाने परिपूर्ण आहे. धन्य भूमी गगनगडाची पावन झाली हो. महाराजांनी केली साधना स्फूर्ती आली हो. हो बाबा स्फूर्ती आली हो.